श्री क्षेत्र वाकी येथील आसन क्रमांक 7 ठिकाणी सर्वज्ञांच्या वेळी या ठिकाणी जोगेश्वरीचे देऊळ होते। त्या देवळासमोर ही अति भव्य व पक्क्या विटांनी बांधलेली दीपमाळ आहे। आताच महानुभाव पंथीय समितीकडून या माळेचा जीर्णोद्धार झाल्यामुळे प्लॅस्टर व रंगकाम झाल्यामुळे मंदिराचा परिसर अतिशय उठून दिसत आहे। अगदी उंचावर दिवा कसा लावला जातो ते प्रत्यक्ष आपण पाहूया। अतिशय पक्क्या विटाने या दीपमाळेचं बांधकाम केलेलं आहे। आता आपण ही दीपमाळ जी आहे दीपमाळमध्ये प्रवेश करतोय। आतून वर चढण्यासाठी या गोलाकार पायऱ्या आपल्याला दिसत आहे। मध्ये अंधार आहे। आता आपण एकदम वरती आलेलो आहे आणि वरून दिसणारा दीपमाळेच्या सभोवतीचा मंदिराचा परिसर व गावाचा परिसर देखील आपण सध्या निरीक्षण करत आहोत। आणि ज्या ठिकाणी दिवा लावला जातो ती हीच जागा आपल्याला दिसत आहे। या दीपमाळ्याच्या अगदी वरती आलोय। वरती दिवा कुठे लावला जातो आणि ते प्रत्यक्ष आपल्याला पाहायचं आहे। अति उंचावरील दीपमाळ या ठिकाणी दिवा लावला जातो। बऱ्याचशा लोकांना हे व्यवस्थित दिसलं आहे का? पण आपल्याला याच ठिकाणी पहा। पुन्हा एकदा ही दीपमाळ दिवा लावण्याची जागा पाहूया। सध्या खूप जोराचा वारा सुरू झालेला आहे आणि ही अति उंचावरील ज्या ठिकाणी राख दिसत आहे याच ठिकाणी दिवा पेटवला जातो। हे आपलं श्री चक्रधर मंदिर अतिशय भव्य बांधकाम सध्या झालेलं आहे। मी मात्र बांधकाम चालू असताना तिथे गेलेलो होतो। आपण हे थोडंसं संगीत भावपूर्ण संगीत श्रवण करणार आहे। त्याबरोबर जे दाढेचं प्रसिद्ध विशेष आहे ते विशेष देखील आपण वंदन करणार आहोत। आपण खूप भाग्यवान आहोत सर्वजण। श्री प्रभू बाबांचे जे काही दाढेचं विशेष आहे ज्या पेटीमध्ये जे सध्या ठेवलेलं आहे ते आपण पाहतोय। आता नांदेड लिमगाव येथील पवित्र श्री प्रभू बाबांचा दाढेचा विशेष आपण वंदन करत आहोत।